गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. इन लास्ट लेक्चर वी स्टार्टेड थर्ड यूनिट, दैट इज बायपोलर जंक्शन ट्रांजिस्टर, दैट इज ऑल्सो कॉल्ड एज बीजेटी. दैट इज बीजेटी मीन्स वॉट? दैट इज बायपोलर जंक्शन ट्रांजिस्टर विच इज हैविंग थ्री लेयर्स और थ्री टर्मिनल्स, दैट इज बेस, इमिटर एंड कलेक्टर. देन इन दैट वी हैव स्टडीड that is there are main two types, NPN transistor and PNP transistor. So in NPN transistor there is two types of n-type semiconducting material and one p-type semiconducting material is used. Then in PNP transistor there are two p-type semiconductors are used and one n-type semiconductor is used, that is PNP transistor. So in BJT it have two junctions, that is emitter based junction and collector based junction, that we will study in configuration of BJT. Then next, bipolar junction transistor, we studied there are two types. Screen disti hai na sagarna? Screen share ke leli disti hai na? ट्रांजिस्टरचं स्ट्रक्चर जे आहे, स्ट्रक्चर लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेलं की ट्रांजिस्टरमध्ये दोन टाईपचे पी एन पी ट्रांजिस्टर अँड एन पी एन ट्रांजिस्टर आहे. तर इथं हा फर्स्ट डायग्राम जे आहे एन पी एन ट्रांजिस्टर इंडिकेट केली आहे. तर एन पी एन ट्रांजिस्टर अँड पी एन पी ट्रांजिस्टर, तर एन पी एन ट्रांजिस्टरमध्ये काय की थ्री टर्मिनल्स आहेत, दॅट इज कलेक्टर टर्मिनल, बेस टर्मिनल अँड इमिटर टर्मिनल. देन पी एन पी ट्रान्झिस्टरमध्ये सेम थ्री टर्मिनल्स आहे, कलेक्टर, बेस, इमिटर. तर याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये जे आहे एन पी एन ट्रान्झिस्टरचं स्ट्रक्चर जे आहे इंडिकेट केलेलं आहे. तर मिडल टर्मिनल जे आहे बेस टर्मिनल असणार आहे, कलेक्टर आणि इमिटर टर्मिनल जे आहे ते इंडिकेट केलेले आहेत. नंतर मिडल टर्मिनलच्या अक्रॉस दोन जंक्शन इंडिकेट केलेले आहेत, दॅट इज बेस कलेक्टर जंक्शन आणि बेस इमिटर जंक्शन. तर आपण सर्किट डायग्राम मध्ये हे जे आहे डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. सेम पी एन पी ट्रान्झिस्टर मध्ये बेस जो आहे तो तुमचा मिडल टर्मिनल असणार आहे, कलेक्टर टर्मिनल जे आहे कॅपिटल सी ने रिप्रेझेंट केलेलं आहे, इमिटर टर्मिनल जे आहे कॅपिटल ई ने रिप्रेझेंट केलेलं आहे. स्ट्रक्चर जे आहे आपण स्टडी केलं, सिम्बॉल जो आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरचा स्टडी केला, दॅट इज याच्यामध्ये करंट डायरेक्शन जी आहे ती लास्ट लेक्चरला दाखवली होती. तर करंट डायरेक्शनची डायग्राम जी आहे एनपीएन ट्रान्झिस्टर असेल किंवा पीएनपी ट्रान्झिस्टर असेल, तर याच्यामध्ये एनपीएन ट्रान्झिस्टरमध्ये बेसच्या अक्रॉसचा करंट तुम्ही काय आय बी ने रिप्रेझेंट करणार आहे, कलेक्टरच्या अक्रॉसचा करंट आय सी ने रिप्रेझेंट करणार आहे आणि इमिटरच्या अक्रॉसचा करंट काय करणार आहे आय ई ने रिप्रेझेंट करणार आहे. सेम पी एन पी ट्रान्झिस्टर मध्ये फक्त डायरेक्शन जी आहे ती एरो, इथं तुम्हाला एरोने डायरेक्शन जी आहे ती इंडिकेट केली आहे. तर एन पी एन ट्रान्झिस्टर मध्ये एरो जो आहे तो इथं आउटसाइडला इंडिकेट केलेला आहे आणि इथं जो आहे पी एन पी ट्रान्झिस्टर मध्ये इनसाइडला एरो जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. देन टोटल करंट जो आहे सर्किट मधला एन पी एन ट्रान्झिस्टर असेल किंवा पी एन पी, आपण लास्ट लेक्चरला ऑपरेशनल डायग्राम जी आहे पी एन पी एन पी एन ट्रान्झिस्टरची स्टडी केलेली. तर याच्यामध्ये टोटल करंट जो आहे सर्किट मधला आय ई इज इक्वल टू आय सी प्लस आय बी ने काय करणार आहे आपण टोटल करंट जो आहे सर्किट मधला रिप्रेझेंट करणार आहे, दॅट इज इमिटर च्या अक्रॉसचा करंट आय ई दॅट इज इक्वॅलंट टू आय सी प्लस आय बी. तर आय सी मीन्स वॉट? कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉसचा करंट अँड आय बी मीन्स वॉट? इमिटर च्या अक्रॉसचा करंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे, दॅट इज आय सी प्लस आय बी ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन ऑपरेशनल डायग्राम जी आहे ती आपण लास्ट लेक्चरला स्टडी केली आहे, दॅट इज ऑपरेशन ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर. तर एन पी एन ट्रान्झिस्टरची डायग्राममध्ये इथं तुम्हाला एन पी एन इंडिकेट केलेला आहे. तर पी मीन्स काय? बेस टर्मिनल असणार आहे, बेस जो आहे मिडलला कनेक्टेड आहे. देन इथं एन मीन्स काय? इमिटर टर्मिनल आणि सेकंड एन जो आहे तो कलेक्टरला कनेक्टेड आहे. तर एन पी एन ट्रान्झिस्टर, तर एन जो आहे इमिटरला कनेक्टेड आहे, पी जो आहे बेसला कनेक्टेड आहे आणि एन जो आहे दॅट इज कनेक्टेड टू आर सी, दॅट इज
कलेक्टर टर्मिनल, तर इमिटरच्या अक्रॉस रेजिस्टन्स जो आहे दॅट इज आर ई कनेक्टेड आहे. तर आर ई मीन्स वॉट? दॅट इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग करंट अक्रॉस इमिटर टर्मिनल. तर इमिटर टर्मिनलच्या अक्रॉसचा करंट कंट्रोलिंगसाठी काय आर ई रेजिस्टन्स जो आहे तो यूज केलेला आहे. देन आर सी, आर सी मीन्स वॉट? कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉसचा करंट जो आहे तो कंट्रोलिंग पर्पजसाठी आर सी रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. देन इमिटरमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो आय ई ने रिप्रेझेंट केलेला आहे. इथं सप्लाय व्होल्टेज व्ही ई ई ने रिप्रेझेंट केलेला आहे, दॅट इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोलॅरिटी जे आहे त्या इंडिकेट केलेला आहे. तर करंट जे आहे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह डायरेक्शन कडे फ्लो होणार आहे, त्याच्यानुसार ॲरोने काय केली आहे करंट डायरेक्शन जे आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इंडिकेट केली आहे. देन नेक्स्ट बेस टर्मिनलच्या अक्रॉस करंट आय बी ने रिप्रेझेंट केलेला आहे, कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉसचा करंट आय सी ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट जे आहे तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहे तर इथं इलेक्ट्रॉन्स इंडिकेट केलेले आहेत एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये. तर एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये वर्किंगमध्ये मेन स्टेटमेंट काय आहे की तुमचं दॅट इज इलेक्ट्रॉन्स जे आहे ते काय असणार आहे मेजॉरिटी कॅरियर्स असणार आहे. तर करंट डायरेक्शन जे आहे दॅट इज ड्यू टू मेजॉरिटी कॅरियर्स. तर मेजॉरिटी कॅरियर्स काय असणार आहे तुमच्या सर्किटमध्ये इलेक्ट्रॉन्स असणार आहे. तर इलेक्ट्रॉन्स जे आहे दॅट इज मेजॉरिटी कॅरियर्स इंडिकेट केलेले आहेत एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये. पी एन पी ट्रान्झिस्टरची डायग्रॅम जी आहे सेम डायग्रॅम ड्रॉ केली आहे, फक्त नेमिंगमध्ये काय पी एन पी एम जो आहे बेसला कनेक्टेड आहे, इथं पी इमिटरला कनेक्टेड आहे, सेकंड पी जो आहे कलेक्टरला कनेक्टेड आहे. सेम इमिटरच्या अक्रॉस रेजिस्टन्स आर ई कनेक्टेड आहे, कलेक्टरच्या अक्रॉस रेजिस्टन्स आर सी कनेक्टेड आहे. तर करंट कंट्रोलिंग पर्पजसाठी रेजिस्टन्स जे आहे ते कनेक्टेड आहेत. करंट डायरेक्शन जे आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह रिप्रेझेंट केली आहे. नंबर ऑफ तर याच्यामध्ये ऑपरेशन ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर मध्ये तर मेजॉरिटी कॅरियर्स जे आहे होल्स इंडिकेट केलेले डायग्राम मध्ये. तर होल्स काय असणार आहे मेजॉरिटी कॅरियर्स असणार आहे. एन पी एन एन पी एन ट्रान्झिस्टर मध्ये इलेक्ट्रॉन्स दाखवलेले मेजॉरिटी कॅरियर्स, पी एन पी ट्रान्झिस्टर मध्ये काय असणार आहे मेजॉरिटी कॅरियर्स होल्स असणार आहे, दॅट इज पी एन पी ट्रान्झिस्टर. तर आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेलं आहे. देन नेक्स्ट ट्रान्झिस्टर कनेक्शन किंवा ट्रान्झिस्टर कॉन्फिग्रेशन जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर ट्रान्झिस्टर कॉन्फिग्रेशन जे आहे तर दॅट कॅन बी कनेक्टेड इन सर्किट इन फॉलोइंग थ्री वेज, कॉमन बेस, कॉमन इमिटर अँड कॉमन कलेक्टर. तर तीन कॉन्फिग्रेशन मध्ये काय आपण ट्रान्झिस्टर जो आहे तो सर्किटमध्ये कनेक्ट करतो, कॉमन बेस असेल, कॉमन इमिटर असेल किंवा कॉमन कलेक्टर असेल. तर लास्ट लेक्चरला तुम्हाला ट्रान्झिस्टर कॉन्फिग्रेशन जे आहे या डायग्राम जे आहे सांगितल्या होत्या. तर सी बी मीन्स शॉर्ट फॉर्म जो आहे कॉमन बेसचा आहे, सी ई मीन्स कॉमन इमिटर अँड सी सी मीन्स कॉमन कलेक्टर कॉन्फिग्रेशन. तर याच्यामध्ये सी बी सी ई सी सी कॉन्फिग्रेशन. तर शॉर्टमध्ये सर्किट डायग्राम जे आहे त्या ड्रॉ केलेल्या आहेत. तर सी बी सी बी मीन्स कॉन वॉट? कॉमन बेस कॉन्फिग्रेशन. तर कॉमन बेस मीन्स वॉट? बेस टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड. तर ज्यावेळी बेस टर्मिनल ग्राउंडला कनेक्टेड असणार आहे दॅट टाइम युअर कॉन्फिग्रेशन इज सी बी कॉन्फिग्रेशन. तर इथे इमिटर टर्मिनल इंडिकेट केलेला आहे आणि इथं कलेक्टर टर्मिनल जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर याच्यामध्ये सी बी कॉन्फिग्रेशनमध्ये तर इमिटर इनपुट पॅरामीटर जे आहे तर इनपुट आपण इथं इमिटर आणि बेस टर्मिनलच्या अक्रॉस मेजर करणार आहे, आउटपुट पॅरामीटर जे आहे कलेक्टर अँड बेस टर्मिनलच्या अक्रॉस काय करणार आहे आउटपुट पॅरामीटर जे आहे ते मेजर करणार आहे. तर बेस कॉमन इंडिकेट केलेला आहे. देन नेक्स्ट डायग्रॅममध्ये बी डायग्रॅम जी आहे ती इंडिकेट केली आहे. तर त्याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये इमिटर सी ई कॉन्फिग्रेशन आहे. तर सी ई कॉन्फिग्रेशन मध्ये काय आहे तुमचा कन्सेप्ट की इमिटर टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड टर्मिनल. तर इमिटर काय केलेलं आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे. सो दिस कॉन्फिग्रेशन इज कॉल्ड एज कॉमन इमिटर कॉन्फिग्रेशन. देन इनपुट पॅरामीटर आणि आउटपुट इंडिकेट केलेलं आहे. तर इनपुट आपण काय करणार आहे
सी कॉन्फिग्रेशन मध्ये बेस इमिटर जंक्शन च्या अक्रॉस मेजर करणार आहे आणि आउटपुट पॅरामीटर जे आहे कलेक्टर आणि इमिटर च्या अक्रॉस काय करणार आहे आउटपुट पॅरामीटर जे आहे ते आपण मेजर करणार आहे. देन नेक्स्ट थर्ड कॉन्फिग्रेशन जे आहे सी सी कॉन्फिग्रेशन. तर सी सी कॉन्फिग्रेशन मीन्स व्हॉट, फक्त सिम्बॉल जो आहे तो रोटेट केलेला आहे. कलेक्टर टर्मिनल आता काय केलेला आहे, ग्राउंडला कनेक्टेड आहे. देन इनपुट पॅरामीटर अँड आउटपुट पॅरामीटर रिप्रेझेंट केलेलं आहे. तर इनपुट काय करणार आहे, तर इनपुट जे आहे बेस कलेक्टरच्या अक्रॉस आपण मेजर करणार आहे आणि आउटपुट जे आहे इमिटर आणि कलेक्टरच्या अक्रॉस. तर इनपुट आउटपुट पॅरामीटर जे आहे तर आपण व्होल्टेज आणि करंट जे आहे पॅरामीटर मेजर करणार आहे. तर डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवतेच, तर याच्यामध्ये सी बी सी 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 कॉन्फिग्रेशन. तर सी बी मीन्स व्हॉट, बेस इज कनेक्टेड टू कॉमन. सी 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 ई मीन्स इमिटर इज कनेक्टेड टू कॉमन. अँड नेक्स्ट सी सी कॉन्फिग्रेशन मीन्स व्हॉट, दॅट इज कलेक्टर टर्मिनल इज कनेक्टेड टू ग्राउंड. दॅट इज सी बी सी 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 कॉन्फिग्रेशन. तर आपण फर्स्ट कॉन्फिग्रेशन जे आहे सी बी कॉन्फिग्रेशन स्टडी करणार आहे. तर सी बी कॉन्फिग्रेशन मीन्स व्हॉट, कॉमन बेस कॉन्फिग्रेशन. तर कॉमन बेस कॉन्फिग्रेशन मध्ये काय आहे, तर इथं डायग्राम इंडिकेट केली आहे. बेस टर्मिनल काय केलेलं आहे, तर बेस जो आहे दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड. देन इथे हे इमिटर टर्मिनल आहे, कलेक्टर टर्मिनल आहे, याच्या अक्रॉस फक्त काय व्होल्टेज सोर्स जो आहे तो कनेक्टेड आहे. तर इमिटर आणि बेसच्या अक्रॉस व्होल्टेज सोर्स जो कनेक्टेड आहे त्याला नाव व्ही ई बी दिलेलं आहे. तर व्ही ई बी मीन्स काय, तर ई मीन्स इमिटर, बी मीन्स बेस. तर व्ही ई बी जो आहे तो इमिटर बेस टर्मिनलच्या अक्रॉसचा सप्लाय रिप्रेझेंट केलेला आहे. देन कलेक्टर टर्मिनल आणि बेस टर्मिनल. तर आउटपुट पॅरामीटर इथं तुमचे काय असणार आहे, इनपुट असणार आहे आणि इथं तुम्ही काय करणार आहे, आउटपुट मेजर करणार आहे. तर या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलं की इनपुट इथं मेजर करणार आहे आणि आउटपुट जे आहे या दोन टर्मिनलच्या अक्रॉस मेजर करणार आहे. तर फर्स्ट कॉन्फिग्रेशन जे आहे कॉमन बेस कॉन्फिग्रेशन, तर त्याच्यानुसार कलेक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज सोर्स जो आहे व्ही सी बी कनेक्टेड आहे. देन इमिटर मधून फ्लो होणारा करंट आय ई ने रिप्रेझेंट केलेला आहे. बेस मधून फ्लो होणारा करंट आय बी ने रिप्रेझेंट केलेला आहे. आणि कलेक्टर मधून फ्लो होणारा करंट जो आहे दॅट इज आय सी ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट आपण काय करणार आहे, पॅरामीटर्स जे आहे पॅरामीटर्स मेजर करणार आहे. तर पॅरामीटर काय मेजर करणार आहे तुम्ही इथं, इनपुट पॅरामीटर अँड आउटपुट पॅरामीटर जे आहे ते मेजर करणार आहे. दॅट इज बेस इज कॉमन बिटवीन इनपुट अँड आउटपुट. तर बेस काय आहे, दॅट इज कॉमन बिटवीन इनपुट अँड आउटपुट इंडिकेट केलेलं आहे. तर याच्यामध्ये इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट आपण मेजर करणार आहे. तर इनपुट व्होल्टेज, तर आपण व्होल्टेज सोर्स काय केलेला आहे, इमिटर आणि बेस टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेला आहे, व्होल्टेज सोर्स कनेक्टेड आहे. देन इनपुट करंट जो आहे तो आय ई ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर इथं इनपुट व्होल्टेज आपण काय नोट करणार आहे, व्ही ई बी काय करणार आहे, दॅट इज इनपुट व्होल्टेज रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट टाइम इनपुट करंट काय असणार आहे तुमचा, दॅट इज इमिटर काय असणार आहे, इनपुट टर्मिनल आहे. तर इनपुट करंट जो आहे आय ई ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट आउटपुट पॅरामीटर नोट करणार आहे. तर आउटपुट व्होल्टेज जे आहे, तर आपण या डायग्राम मध्ये आउटपुट पॅरामीटर जे आहे बेस आणि सॉरी बेस कलेक्टरच्या अक्रॉस इंडिकेट केलेले. सेम या डायग्राम मध्ये बेस आणि कलेक्टरच्या अक्रॉस काय करणार आहे, आउटपुट पॅरामीटर मेजर करणार आहे. तर आउटपुट व्होल्टेज जे आहे व्ही सी बी, तर व्होल्टेज सोर्स जो आहे सी मीन्स कलेक्टर, बी मीन्स बेस टर्मिनलच्या अक्रॉस काय केलेला आहे, तर व्होल्टेज सोर्स अप्लाय केलेला आहे. करंट जो आहे आउटपुट करंट आय सी ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर कॉमन बेस कॉन्फिग्रेशन मध्ये आउटपुट व्होल्टेज काय व्ही सी बी आणि आउटपुट करंट काय आय सी. तर प्रत्येक कॉन्फिग्रेशन मध्ये आपण डायग्राम ड्रॉ करणार आहे आणि त्याचा इनपुट व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज इनपुट करंट आणि आउटपुट करंट रिप्रेझेंट करणार आहे. तर कॉमन टर्मिनल काय बेस कॉन्फिग्रेशन मध्ये, बेस जो आहे तो कॉमनला कनेक्टेड आहे. तर विथ रिस्पेक्ट टू बेस आपण काय करणार आहे, इनपुट आणि आउटपुट पॅरामीटर जे आहे ते नोट करणार आहे. तर त्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट पॅरामीटर जो आहे तो आपण नोट करणार आहे. तर पॅरामीटर लक्षात आले, कॉमन बेस कॉन्फिग्रेशन मध्ये सेम आपल्याला सीई कॉन्फिग्रेशन आणि सीसी कॉन्फिग्रेशनची डायग्राम स्टडी करायची आहे.
फक्त डिफरन्स काय असणार आहे की आपण काय करणार आहे, हा सिम्बॉल जो आहे तो फक्त रोटेट करणार आहे की जेणेकरून कलेक्टर टर्मिनल तुमचं कॉमनला येईल किंवा इमिटर टर्मिनल काय येईल कॉमनला येईल. त्याच्यानुसार आपण काय करणार आहे इनपुट आणि आउटपुट पॅरामीटर जे आहे इनपुट व्होल्टेज इनपुट करंट नोट करणार आहे, देन आउटपुट व्होल्टेज अँड आउटपुट करंट जे आहे नोट करणार आहे. दॅट इज सी बी कॉन्फिग्रेशन. तर इथं डायग्रॅम जे आहे सर्किट डायग्राम परत तीच ड्रॉ केलेली आहे सिम्प्लिफिकेशन करून कॉमन बेस कॉन्फिग्रेशनची. तर व्होल्टेज जे आहे इमिटर बेसच्या अक्रॉसचं इनपुट व्होल्टेज जे आहे व्हीई बी ने रिप्रेझेंट केलेलं आहे, आउटपुट व्होल्टेज व्ही सी बी ने रिप्रेझेंट केलेलं आहे, इनपुट करंट आय ई आणि आउटपुट करंट जो आहे आय सी ने रिप्रेझेंट केलेला आहे. कॉमन बेस कॉन्फिग्रेशनमध्ये बेस जो आहे दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड, तर बेस टर्मिनल जो आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे. दॅट इज कॉमन बेस कॉन्फिग्रेशन. तर कॉमन बेस कॉन्फिग्रेशन लक्षात आलं सगळ्यांना. देन नेक्स्ट जे आहे कॉमन बेसच्या आपण कॅरेक्टरिस्टिक स्टडी करणार आहे. दॅट इज सी बी इनपुट कॅरेक्टरिस्टिक. तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये इनपुट कॅरेक्टरिस्टिक, तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक मीन्स व्हॉट? तर इथं इनपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे इनपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे दॅट इज प्लॉट ऑफ आय ई व्हर्सेस VEB रिप्रेझेंट केलेले आहे. तर एक्स ऍक्सिस वरती इनपुट व्होल्टेज, तर आता आपण पॅरामीटर ड्रॉ केलेले आहेत इनपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या इनपुट पॅरामीटर वरून कॅल्क्युलेट करणार आहे. तर इथं इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट लिहिलेलं आहे. आउटपुट कॅरेक्टरिस्टिकचा ग्राफ जो आहे तो आउटपुट पॅरामीटर वरून आपण काय करणार आहे प्लॉट करणार आहे. तर आपल्याला प्रॅक्टिकल जे आहे सी बी सी ई सी सी कॉन्फिग्रेशन वरती प्रॅक्टिकल जे आहे ते आपण परफॉर्म करणार आहे. तर याच्यामध्ये इनपुट कॅरेक्टरिस्टिक सीबी मध्ये आता सांगितलं की इनपुट पॅरामीटर काय तुमचा इनपुट व्होल्टेज व्हीई बी व्हर्सेस इनपुट करंट आय ई ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर इथं व्हीई बी इनपुट व्होल्टेज आय ई आउटपुट करंट इनपुट करंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर याच्यामध्ये सीबी इनपुट कॅरेक्टरिस्टिक, तर याच्यामध्ये पॅरामीटर लक्षात आले. तर इनपुट पॅरामीटर जे आहे तर इथं इंडिकेट केलेलं आहे इमिटर आणि बेस टर्मिनलच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपण काय करणार आहे व्हीई बी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन आउटपुट व्होल्टेज जे आहे व्ही सी बी ने, तर बेस काय आहे तुमचा कॉमनला कनेक्टेड आहे. तर आपण काय करणार आहे बेसच्या विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहे, तर इनपुट जे आहे इमिटरच्या अक्रॉस आणि आउटपुट जे आहे काय करणार आहे कलेक्टर टर्मिनलच्या अक्रॉस काय करणार आहे आउटपुट पॅरामीटर जो आहे तो आपण मेजर करणार आहे. दॅट इज ट्रान्झिस्टर ट्रान्झिस्टर दॅट इज कनेक्टेड इन कॉमन बेस कॉन्फिग्रेशन. तर कॉमन बेस कॉन्फिग्रेशन जे आहे ते लक्षात आलं सगळ्यांना. कॉमन बेस लक्षात आलं. सेम आपण काय करणार आहे सेकंड कॉन्फिग्रेशन जे आहे, तर इथं तुम्हाला सेकंड कॉन्फिग्रेशन कॉमन इमिटर कॉन्फिग्रेशन दाखवलेलं आहे. तर आपण काय करणार आहे कॉमन इमिटरची डायग्राम जी आहे ती स्टडी करणार आहे. आता या डायग्राम मध्ये काय आहे की मी तुम्हाला ही डायग्राम कॉमन इमिटरची दाखवली आहे. तर सर्किट डायग्राम परत दाखवते. तर कॉमन इमिटर मध्ये काय असणार आहे, कोणता टर्मिनल कॉमनला कनेक्टेड असणार आहे, टर्मिनल कोणता कॉमनला कनेक्टेड असणार आहे तुमचं सीई कॉन्फिग्रेशन मध्ये. सीई कॉन्फिग्रेशन मध्ये चॅटबॉक्स मध्ये शेअर करा. सीई कॉन्फिग्रेशन मीन्स व्हॉट? कॉमन इमिटर कॉन्फिग्रेशन. तर कॉमन इमिटर कॉन्फिग्रेशन मध्ये चॅटबॉक्स मध्ये शेअर केलेलं आहे. इमिटर टर्मिनल काय असणार आहे कॉमनला कनेक्टेड असणार आहे. एक दोनच मिनिट. हॅलो 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 हॅलो. तर याच्यामध्ये इमिटर टर्मिनल काय असणार आहे, एकच मिनिट थांबा. हॅलो यस वाय मेकॅनिकल साहेब, नवे एक पाच मिनिट विद्या नाही शिकू. हो हो चालेल. मला परत म्यूट करा. हो हो
हेलो। हाँ, अनम्यूट झालेला आहे सर. हाँ, हाँ येतो का आवाज? हेलो येतोय सर, तुम्ही विद्यार्थी, आवाज मुलांना येतो का? विद्यार्थ्यांना येस नो लिहा। चॅट बॉक्स मध्ये यस और नो शेअर करा. सरांचा आवाज येतोय ना येस, सगळ्यांना? ओके 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 येतोय। हाँ, एक दोन येतोय. नोटीस सांगणार आहे मी, एक महत्वाच्या गोष्टी काय, एक दोन तीन। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऍडमिशन ज्यांनी घेतलेत आणि पेंडिंग विद्यार्थ्यांची लिस्ट आपण तुम्हाला दिलेली आहे, तर ते जी पेंडिंग विद्यार्थ्यांची लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपण ऍडमिशनची डेट तुमची संपून गेलेली आहे, तर कन्फर्मेशन बोर्डाकडून थोडेसे वाढवल्यामुळं सगळ्यांनी ऍडमिशन नेक्स्ट वीक मध्ये घ्या। नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावे लागणार आहेत, कारण आता तुमची ह्याची जे डेट आहे थोडी 20 पर्यंत ही केलेली आहे आम्हाला, 20-21 पर्यंत मला भरायचंय। तर ज्यांचे फीज आहेत, तर काय झालेलं विषय, 10,000 फी, त्यांच्या पालकांचे फोन आले, थोडेसे ही करा मॅनेजमेंटला, मला सांगणं झालं की बाबा साहेब थोडे 1-15 दिवसांनी त्यांना 2-1 हजार रुपये भरायला लावा जास्तीचे, पण आता 8,000 रुपये भरायला लावा। ज्यांचे 10,000 फी भरून ऍडमिशन आहेत आणि राहिले आहेत आत्ता, त्यांनी 8,000 आत्ता भरा आणि उरलेले 2,000 जे आहेत टप्प्याचे ते 1-15 दिवसाच्या आत भरा। त्याप्रमाणे तुम्हाला ते एक परवानगी मी 2,000 रुपयाची देत आहे, बाकी 5,000 वाल्यांना काही परवानगी दिलेली नाही आणि देत पण नाही, कारण ते अमाऊंट सुद्धा कमी आहे। त्या दृष्टिकोनातून ज्यांचे फीचे पैसे राहिलेले त्यांनी येणाऱ्या 18 तारखेपर्यंत ऍडमिशन घ्या, कारण आता तुम्ही पाहत असाल तर ऑनलाईन आपल्या एक्झाम बी सुरू होत आहेत फायनल इयरच्या, त्याप्रमाणे एमसीक्यू टाईप वगैरे होत आहेत। आपल्या क्लास टेस्टला अगदी कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यात, कदाचित ह्या वीक, ह्या मंथच्या लास्ट आठवड्यात तुमची क्लास टेस्ट होईल ऑनलाईन। त्यात जर तुमचं आम्ही कन्फर्मेशन केलं नाही किंवा काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही जबाबदार असाल, कारण एमएसबीटी जी क्लास टेस्ट आहे त्याचे मार्क्स पकडतात, तुम्हाला माहिती आहे। तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आपले ऍडमिशन्स घ्या, कारण जर काय लॉस झाला तर तुम्ही जबाबदार आहात। ओके, मात्र आता ही मी ह्याच्यानंतर नोटीसही काढणार नाही आणि तुम्हाला सांगणार पण नाही, 3 नोटीस ऑलरेडी दिलेल्या आहेत। असं नसतं की ह्या एवढा तुम्हाला सूट दिलेली आहे, प्रत्येकाला टप्पा सवलत ही दिलेली आहे, सगळ्यांच्याच अडचणी सॉल्व्ह करून आपण पुढे जातोय। तर त्या दृष्टिकोनातून ही लास्ट तुम्हाला मी परत ह्या विषयावर बोलणार नाही, डायरेक्ट तुमचे ऍडमिशन नॉट कन्फर्म होतील। ओके, मला वाटतं स्टुडंटला काही प्रॉब्लेम नसा, एनी प्रॉब्लेम टू स्टुडंट, स्टुडंटला काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर येस नो लिहा। ओके, नसावा काय प्रॉब्लेम ना? ओके मॅडम, नाही काय प्रॉब्लेम, तुम्ही लेक्चर कंटिन्यू करा। हॅलो, हो हो चालेल, करते। ओके थँक्यू। देन कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आपण स्टडी केल्या, तर कॅरेक्टरिस्टिक मध्ये सीबी कॅरेक्टरिस्टिक जे आहे, इनपुट कॅरेक्टरिस्टिक आपण काय करणार आहे, इनपुट पॅरामीटर वरून काय करणार आहे, प्लॉट करणार आहे। तर सर्किट डायग्राम मध्ये आता तुम्हाला दाखवलं इनपुट पॅरामीटर काय आहे तुमचे व्हीईबी आणि इनपुट करंट काय आहे आय ई ने रिप्रेझेंट केलेला आहे, दॅट इज प्लॉट ऑफ आय ई व्हर्सेस व्हीईबी फॉर व्हेरियस व्हॅल्यू ऑफ व्हीसीबी। तर आपण प्रॅक्टिकल मध्ये काय करणार आहे, कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या काय करणार आहे, व्हेरीफाय करणार आहे। तर प्रॅक्टिकल मध्ये आपण काय करणार आहे, इनपुट व्होल्टेज व्हॅरी करणार आहे, त्याच्यानुसार तुमचा काय होणार आहे, तर करंट जो आहे तो इनपुट करंट चेंज होणार आहे, तर आपण करंट पॅरामीटर नोट करणार आहे। तर याच्यामध्ये इनपुट व्होल्टेज काय व्हॅरी करणार आहे, 0, 1, 2, 3 अप टू काय करणार आहे 10 पर्यंत काय करणार आहे, व्हॅरी करणार आहे। तर रिडिंग सपोज आपण काय करतोय 10 पर्यंत रिडिंग घेतोय, तर 10 पर्यंत आपण इनपुट व्होल्टेज काय करणार आहे, व्हॅरी करणार आहे, त्याच्यानुसार करंट काय चेंज होतोय ते ऑब्झर्व करणार आहे। दॅट टाइम आपण काय करणार आहे, व्हीसीबी पॅरामीटर जो आहे, तर व्हीसीबी पॅरामीटर काय करणार आहे, तर एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला कॉन्स्टंट ठेवणार आहे। की सपोज फर्स्ट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये व्हीसीबी काय केलेला आहे, दॅट इज 0 व्होल्टला कॉन्स्टंट ठेवलेला आहे, देन व्हीसीबी 10 व्होल्टला कॉन्स्टंट ठेवलेला आहे आणि व्हीसीबी काय 20 व्होल्टला कॉन्स्टंट ठेवलेला आहे। म्हणजे तुम्ही रॅन्डमली कोणत्याही व्हॅल्यूला काय करू शकता, व्हीसीबी जो आहे पॅरामीटर दॅट इज व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर अँड बेस टर्मिनल काय केलेलं आहे, कॉन्स्टंट ठेवलेला आहे। तर प्रॅक्टिकली आपण स्टडी करणार आहे,
दॅट इज इनपुट कॅरेक्टरिस्टिक, देन आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे, तर आउटपुट पॅरामीटर वरून काय करणार आहे आपण, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या प्लॉट करणार आहे. तर आउटपुट पॅरामीटर तुम्हाला आता सांगितले की आउटपुट व्होल्टेज काय व्ही सी बी ने रिप्रेझेंट केलेलं आहे, आउटपुट करंट काय आय सी ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक मध्ये सेम एक्स ऍक्सिस वरती व्ही सी बी इंडिकेट केलेलं आहे, वाय ऍक्सिस वरती काय केलेलं आहे आय सी रिप्रेझेंट केलेला आहे. तर प्रॅक्टिकल मध्ये आपण करंट काय करणार आहे मिली एम्पियर मध्ये, एम कॅपिटल ए दिलेलं आहे दॅट इज मिली एम्पियर, तर करंट आपण काय करणार आहे मिली एम्पियर मध्ये आपण मेजर करणार आहे. तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहेत तीन रिजन मध्ये ऍक्ट होतात. फर्स्ट रिजन जो आहे कट ऑफ रिजन, सेकंड रिजन जो आहे इथं ऍक्टिव्ह रिजन इंडिकेट केलेला आहे, आणि थर्ड रिजन जो आहे सॅच्युरेशन रिजन इंडिकेट केलेला आहे. तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे दॅट इज ऑपरेट्स इन थ्री रिजन, फर्स्ट ऍक्टिव्ह रिजन, सेकंड कट ऑफ रिजन अँड थर्ड सॅच्युरेशन रिजन. तर फर्स्ट रिजन जो आहे ऍक्टिव्ह रिजन इंडिकेट करते. तर ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय असणार आहे, तर स्टार्टिंगला सांगितलं की आपण याच्यामध्ये काय दोन जंक्शन सी बी जंक्शन आणि ई बी जंक्शन कन्सेप्ट जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. तर ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय असणार आहे, ई बी जंक्शन जे आहे फॉरवर्ड बायसिंग कंडिशन मध्ये असणार आहे, सी बी जंक्शन दॅट टाइम काय असणार आहे रिव्हर्स बायसिंग कंडिशन मध्ये असणार आहे. देन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरून ह्या टर्म नोट केलेल्या आहेत. तर इथं हा ऍक्टिव्ह रिजन इंडिकेट केलेला आहे. तर ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय होत आहे की तुमचं इथं व्होल्टेज इन्क्रीज झालं, तर हे जे आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज व्हेरियस व्हॅल्यू ऑफ आय ई, आय इज इक्वल टू 0, 1, 2, 3 असेल. तर करंट जो आहे तो आपण काय करणार आहे वेगवेगळ्या व्हॅल्यूला कॉन्स्टंट ठेवून काय करणार आहे प्रॅक्टिकल मध्ये ऑब्झर्व करणार आहे. थेअरी मध्ये फक्त आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय की तुमचं व्होल्टेज इन्क्रीज झालं की काय होतंय, दॅट इज व्ही सी बी पॉझिटिव्ह आहे, दॅट टाइम आय सी पण काय असणार आहे, आउटपुट करंट पण काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. तर इनपुट पॉझिटिव्ह आहे, आउटपुट करंट पण काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या रिप्रेझेंट केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये देन नेक्स्ट आय सी इन्क्रीजेस विथ आय ई, तर याच्यामध्ये काय होणार आहे की इनपुट व्होल्टेज सॉरी आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झालं की करंट पण तुमचा काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. दॅट इज आय सी जो आहे तो इन्क्रीजिंग इंडिकेट केलेला आहे. तर याच्यामध्ये ऍक्टिव्ह रिजनमध्ये तर करंट काय होणार आहे, तर इथं आय सी एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला तुम्हाला काय मिळणार आहे प्रॅक्टिकलमध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळणार आहे. थोडाफार स्लाइटली तुमचा काय होणार आहे करंट जो आहे तो आय सी चेंज होणार आहे. की सपोज तुम्हाला करंट रिडिंग की ज्यावेळी डी सी बी तुम्ही 1, 2, 3, 4 व्हॅरी करताय दॅट टाइम फर्स्ट की आय सी सपोज फर्स्ट कंडिशन मध्ये काय की तुमचं करंट पॅरामीटर जो आहे की सपोज तुम्हाला 5 व्होल्ट मिळतंय तर 5.1, 5.2, 5.3 तर 5च्याच रेंज मध्ये काय होणार आहे तुम्हाला करंट जो आहे तो फर्स्ट रिडिंग मध्ये मिळणार आहे. सेकंड रिडिंग मध्ये सपोज 10च्या रेंज मध्ये मिळतोय तर करंट जो आहे तो स्लाइटली फक्त काय होणार आहे चेंज होणार आहे ऍक्टिव्ह रिजन मध्ये. नंतर सेकंड रिजन जो आहे सॅच्युरेशन रिजन इंडिकेट केलेला आहे. तर सॅच्युरेशन रिजन मध्ये काय तर इथं लिनियर रिप्रेझेंटेशन इंडिकेट केलेलं आहे की तुमचं व्होल्टेज इन्क्रीज झालं की करंट पण काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. तर इथं तुमचं सॅच्युरेशन रिजन जो आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये इथं व्होल्टेज आणि करंट, तर व्होल्टेज तुमचं काय असणार आहे तर व्होल्टेज जे आहे सॅच्युरेशन रिजन मध्ये व्होल्टेज जे आहे ते तुमचं निगेटिव्ह असणार आहे आणि करंट जो आहे तो काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. देन थर्ड रिजन जो आहे कट ऑफ रिजन, तर कट ऑफ रिजन जो आहे तो एक्स ऍक्सिसच्या अक्रॉस रिप्रेझेंट केलेला आहे. की इनिशियली ज्यावेळी तुमचं व्होल्टेज तुम्ही इन्क्रीज करणार आहे दॅट टाइम करंट तुम्हाला फर्स्ट रिडिंग मध्ये काय ज्यावेळी 0 मिळणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज कट ऑफ रिजन. तर इथं ऍक्टिव्ह रिजन मध्ये नोट केलेलं आहे दॅट इज आय सी मेन स्टेटमेंट जे आहे आय सी इन्क्रीजेस विथ आय ई, तर आय सी जो आहे तो तुमचा स्लाइटली चेंज होणार आहे. कट ऑफ रिजन जो आहे दॅट इज अक्रॉस एक्स ऍक्सिस रिप्रेझेंट केलेला आहे. तर कट ऑफ रिजन मध्ये आय सी करंट आय सी किंवा आय ई काय असणार आहे करंट पॅरामीटर जे आहे ते तुमचे काय असणार आहे 0 असणार आहे कट ऑफ रिजन मध्ये. तर इथं एक्स ऍक्सिसच्या अक्रॉस काय केलेला आहे कट ऑफ रिजन इंडिकेट केलेला आहे. की याच्यामध्ये काय की तुमचे पॅरामीटर्स जे आहे करंट पॅरामीटर जो आहे तो काय असणार आहे 0 असणार आहे दॅट इज कट ऑफ रिजन.
देन सॅच्युरेशन रिजन. तर सॅच्युरेशन रिजन जो आहे दॅट इज रिजन टू लेफ्ट ऑफ वाय ऍक्सिस. तर व्हीसीबी निगेटिव्ह असणार आहे. तर इथं व्होल्टेज काय तुमचं सेकंड क्वाड्रंट मध्ये जाते. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये इथं काय व्होल्टेज तुमचा निगेटिव्ह असणार आहे आणि करंट काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. देन याच्यामध्ये काय होणार आहे दॅट इज आय सी डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली अँड इव्हेंच्युअली चेंजेस डायरेक्शन. तर करंट डायरेक्शन जे आहे ती इंडिकेट केली आहे. नंतर आपण प्रॅक्टिकल मध्ये काय करणार आहे आउटपुट रेजिस्टन्स पॅरामीटर कॅल्क्युलेट करणार आहे आणि करंट अँप्लिफिकेशन पॅरामीटर जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. तर आउटपुट रेजिस्टन्स मीन्स व्हॉट? तर आउटपुट रेजिस्टन्स दॅट इज नथिंग बट रेशो ऑफ व्ही सी बी डिवायडेड बाय आय सी. तर डेल व्ही सी बी डिवायडेड बाय डेल आय सी विथ आय ई कॉन्स्टंट. तर व्ही सी बी काय आहे तुमचं आउटपुट व्होल्टेज. तर डायग्राम मध्ये इथं व्ही सी बी इंडिकेट केलेलं आहे. तर व्ही सी बी ची मॅक्सिमम रिडिंग टू मिनिमम रिडिंग. तर आपण काय करणार आहे डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहे डिवायडेड बाय आय सी कॅल्क्युलेट करणार आहे मॅक्सिमम करंट टू मिनिमम करंट. तर त्याच्यावरून आपण काय करणार आहे आउटपुट रेजिस्टन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. तर आउटपुट रेजिस्टन्स इज नथिंग बट चेंज इन व्ही सी बी टू चेंज इन आय सी ॲट कॉन्स्टंट आय ई दॅट इज कॉल्ड ॲज आउटपुट रेजिस्टन्स. तर प्रॅक्टिकली आपण मॅन्युअलमध्ये तर जर्नलमध्ये आपण काय करणार आहे व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करणार आहे. देन करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तो आपण फाइंड आउट करणार आहे. तर करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर मीन्स वॉट? दॅट इज सी बी कॉन्फिग्रेशनमध्ये आपण काय करणार आहे करंट करंट फॅक्टर जो आहे ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर काय करणार आहे अल्फाने रिप्रेझेंट करणार आहे. तर अल्फा जो आहे दॅट इज नथिंग बट करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर अल्फा इज नथिंग बट वॉट? डेल आय सी डिवायडेड बाय डेल आय सी डिवायडेड बाय डेल आय ई ने काय केलेला आहे करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज आय सी डिवायडेड बाय आय ई ने आपण काय करणार आहे अल्फा डी सी जो आहे किंवा अल्फा जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. तर आपण रिलेशनशिप जे आहे ते डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. इथं फक्त मी याच्यामध्ये स्टेटमेंट इथं मेन्शन केलेले आहेत. तर हे पॅरामीटर जे आहे आपण प्रॅक्टिकली फाइंड आउट करणार आहे. तर आर झिरो मीन्स आउटपुट रेजिस्टन्स. तर आउटपुट रेजिस्टन्स काय करणार आहे तुम्ही आउटपुट रेजिस्टन्स दॅट इज नथिंग बट चेंज इन व्ही सी बी टू चेंज इन आय सी विथ आय ई कॉन्स्टंट दॅट इज कॉल्ड ॲज आउटपुट रेजिस्टन्स. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तर आपण करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे सी बी कॉन्फिग्रेशनमध्ये फाइंड आउट करणार आहे सीई कॉन्फिग्रेशन मध्ये फाइंड आउट करणार आहे अँड ऑल्सो सी सी कॉन्फिग्रेशन मध्ये फाइंड आउट करणार आहे. तर सी बी कॉन्फिग्रेशन मध्ये आपण करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तो अल्फाने रिप्रेझेंट करणार आहे. देन सी बी सॉरी सीई कॉन्फिग्रेशन आपण सीई कॉन्फिग्रेशन मध्ये करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे आपण बीटाने रिप्रेझेंट करणार आहे आणि सी सी कॉन्फिग्रेशन मध्ये करंट फॅक्टर जो आहे तो आपण गॅमाने रिप्रेझेंट करणार आहे. तर अल्फा बीटा गॅमाने आपण काय करणार आहे ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तो फाइंड आउट करणार आहे तिन्ही कॉन्फिग्रेशन मधला सी बी सी ई सी सी. अँड देन आपण रिलेशन स्टडी करणार आहे दॅट इज अल्फा विथ रिस्पेक्ट टू बीटा किंवा अल्फा विथ रिस्पेक्ट टू गॅमा जे आहे करंट रिलेशनशिप जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. देन कॉमन बेसमध्ये आता तुम्हाला सांगितलं की इन कॉमन बेस करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर दॅट इज रिप्रेझेंटेड बाय अल्फा. तर अल्फा इज नथिंग बट दॅट इज रेशो ऑफ चेंज इन आय सी दॅट इज चेंज इन करंट आउटपुट करंट टू चेंज इन इनपुट करंट. तर आउटपुट करंट जो आहे आय सी ने रिप्रेझेंट केलेला आहे इनपुट करंट जो आहे आय ई ने रिप्रेझेंट केलेला आहे ॲट कॉन्स्टंट व्ही सी बी. तर अल्फा इज नथिंग बट डेल आय सी डिवायडेड बाय डेल आय ई ॲट कॉन्स्टंट व्ही सी बी. तर प्रॅक्टिकली व्हॅल्यू जी आहे अल्फाची दॅट इज लेस दॅन युनिटी. तर वनपेक्षा काय असणार आहे लेस असणार आहे बट दॅट इज इन द रेंज ऑफ की आपण प्रॅक्टिकलमध्ये व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे दॅट इज इन द रेंज ऑफ 0.9 to 0.99 पर्यंत तुम्हाला काय काय मिळणार आहे प्रॅक्टिकली अल्फाची व्हॅल्यू मिळणार आहे. तर अल्फा इज नथिंग बट करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर इन कॉमन बेस कॉन्फिग्रेशन. देन सेकंड जे आहे आपण कॉमन इमिटर कॉन्फिग्रेशन स्टडी करणार आहे. कॉमन बेस लक्षात आले
सेम आपण कॉमन इमिटर कॉन्फिग्रेशन स्टडी करणार आहे. आता या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, इमिटर टर्मिनल काय केलेलं आहे, कॉमनला कनेक्टेड आहे. तर इथं इमिटर टर्मिनल कॉमनला कनेक्टेड आहे, त्याच्यानुसार बेस टर्मिनल कलेक्टर टर्मिनल. बेस टर्मिनलच्या अक्रॉस व्होल्टेज सोर्स कनेक्टेड आहे, कलेक्टर टर्मिनल विथ रिस्पेक्ट टू इमिटरच्या अक्रॉस काय केलेलं आहे, तर व्होल्टेज सोर्स कनेक्टेड आहे. त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, इनपुट पॅरामीटर आणि आउटपुट पॅरामीटर जे आहे ते नोट करणार आहे. तर इनपुट पॅरामीटर जे आहे बेस विथ रिस्पेक्ट टू इमिटर नोट करणार आहे, आउटपुट पॅरामीटर जे आहे कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू इमिटर नोट करणार आहे. तर त्याच्यानुसार इनपुट व्होल्टेज जे आहे, तर बेस आणि इमिटरच्या अक्रॉस इनपुट व्होल्टेज जे आहे व्ही ई बी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. आउटपुट पॅरामीटर जे आहे, आउटपुट करंट जे आहे, सॉरी आउटपुट व्होल्टेज जे आहे कलेक्टर आणि इमिटर टर्मिनलच्या अक्रॉस, दॅट इज व्ही सी ई ने रिप्रेझेंट केलेलं आहे. इनपुट जे आहे बेसला कनेक्टेड आहे, आउटपुट जे आहे ते काय करणार आहे कलेक्टरच्या अक्रॉस मेजर करणार आहे. त्याच्यानुसार इनपुट व्होल्टेज व्ही ई बी, इनपुट करंट काय असणार आहे आय बी, आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे व्ही सी ई. तर कलेक्टर आणि इमिटरच्या अक्रॉस व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे, दॅट इज व्ही सी ई, आणि आउटपुट करंट काय असणार आहे आय सी. तर इथं कॉमन इमिटर कॉन्फिग्रेशन, तर कॉमन इमिटर कॉन्फिग्रेशनची डायग्राम लक्षात आली. सेम आपण काय करणार आहे, सेम कॅरेक्टरिस्टिक प्लॉट करणार आहे, सी बी सीईच्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. फक्त डायग्राम मध्ये चेंज काय होणार आहे, इनपुट पॅरामीटर. आता या डायग्राम मध्ये कॉमन इमिटर मध्ये इनपुट काय आहे तुमचं, इनपुट व्होल्टेज काय व्ही बी ई आणि इनपुट करंट काय आय बी. तर या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, इनपुट काय केलेलं आहे व्ही बी ने रिप्रेझेंट केलेलं आहे आणि इनपुट करंट काय आय बी ने. सी बी कॉन्फिग्रेशन मध्ये काय सेम डायग्राम ड्रॉ केलेली आपण, फक्त इनपुट व्होल्टेज काय की डायग्राम वरून व्ही ई बी आणि आउटपुट करंट काय सॉरी इनपुट करंट काय केलेला आय ई ने रिप्रेझेंट केलेला, दॅट इज इनपुट कॅरेक्टरिस्टिक. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक सेम प्लॉट केलेलं आहे. तर आपण या पॅरामीटर वरून काय करणार आहे, आउटपुट पॅरामीटर वरून काय करणार आहे, आउटपुट व्होल्टेज व्हर्सेस आउटपुट करंट वरून काय करणार आहे, तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे प्लॉट करणार आहे. तर नेक्स्ट लेक्चरला परत एक्सप्लेन करते सीई सी बी सी सी कॉन्फिग्रेशन. टाइम लिमिट जो आहे तो संपलेला आहे, लेक्चर एंड होईल.